औरंगाबादमध्ये उष्माघाताने एका तरुणीचा बळी घेतलाय. दीपाली गोरडे असं या तरुणीचं नाव आहे. औरंगाबादच्या बालानगर इथं राहणारी दीपाली कापूस वेचायला शेतात गेली होती. त्यावेळी भर उन्हात कापूस वेचल्यानं दीपालीला अचानक त्रास जाणवू लागला. त्यामुळे तिला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र तिथं पोहोचण्याआधीच दीपालीचा दुर्दैवी मृत्यू झाला. दीपाली ही 11वीत शिकत होती. गेल्या काही दिवसांपासून राज्यात सर्वत्र उन्हाचा कडाका जाणवतोय. त्यामुळे अंगाची लाहीलाही करणाऱ्या आणि जीवघेण्या उन्हापासून स्वतःचं रक्षण करण्याचं आवाहन करण्यात येतं. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.